नमस्कार मित्रांनो वेलकम टू एमपीएससी पॉईंट मित्रांनो एमपीएससी विषयी एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो स्क्रीनवरील फोटो बघता क्षणी तुम्हाला ही व्यक्ती आठवली असेल अलक पांडे सर यांना सर्वच जण ओळखतात यांनी पीडब्ल्यू या प्लॅटफॉर्म ची निर्मिती केलेली आहे मित्रांनो आता फिजिक्स वाला एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे तो म्हणजेच एमपीएससी वाला इथे तुम्हाला एमपीएससी च्या विविध परीक्षांविषयी गायडन्स केले जाईल मित्रांनो आज एमपीएससी मध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन एमपीएससी राज्यसेवा फास्ट ट्रॅक फिलिम्स प्लस मेन्स बॅच फिजिक्स वाला एमपीएससी यांनी लॉन्च केलेली आहे जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की एम पी एस सी वाला घ्या पीडब्ल्यू एम पीएसी वाला तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे उत्कृष्ट शिक्षक रोजचे लाइव क्लासेस आणि रोजच्या सराव चाचण्या तसेच सर्वसमावश्यक उत्तरे देखील मिळतील आणि फोकस पीवायक्यू असेल त्यामुळे पीवायक्यू वरती भर नक्कीच दिलेला असेल आणि प्री प्लस मेन्ससाठी टेस्ट सिरीज देखील यांनी अरेंज केलेले आहे आणि यासाठी अगदी माफक फी आहे मित्रांनो तीन हजार नऊशे नव्याण्णव नौ। आणि यावरती जर तुम्ही आपला कोड यूज केला पी एस सी झिरो टू सिक्स तर तुम्हाला साडेसातशे रुपयाचा सा इथे डिस्काउंट देखील मिळणार आहे मला वेळोवेळी जे शिक्षक आहेत त्यांची मेंटरशिप देखील प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये मी ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावरती जा आणि अधिक माहिती मिळवा तसेच आपला कोड पी एस सी झिरो टू सिक्स हा यूज करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळेल तर, अपना चा ही तर चा आता आपण आपल्या व्हिडिओच्या पॉईंटकडे येऊया तर बघा तुम्हाला माहित असेल की एम पी एस सी राज्यसेवेचा जो जुन्या सिलेबस आहे तोच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस साठी लागू असणार आहे जो नवीन आलेला मेन्सचा सिलेबस आहे तो पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजेच आताची होणारी आणि पुढच्या वर्षी होणारी राज्यसेवा ही एम सी क्यू बेस असणार आहे आणि दोन हजार पंचवीस पासून जी एक्झाम होणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ओके सो या परीक्षेसाठी तुम्ही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी एक न्यूज आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत असेल की एम पी एस सीने गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिम दोन हजार तेवीसचे नोटिफिकेशन काढलेले आहे आणि सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे तर मित्रांनो अर्ज करताना बरेच प्रॉब्लेम मुलांना येत आहे की केव्हा केव्हा वेबसाईट चालत नाही आहे किंवा पेमेंटबाबत प्रॉब्लेम येत आहे तर हे सर्व प्रॉब्लेम मित्रांनो बघून एम पी एस सीने ही फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ती एक्सटेंड केली आहे बघा मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये त्याच विषयी इन डिटेल माहिती सांगणार आहे सो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत बघा सो इथे बघू शकता तुम्ही तर बघा जी नागरी सेवा पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासाठी अर्ज करण्यासाठी आयोगाने आपल्याला जाहिरातीमध्ये शेवटची दिनांक जी दिलेली होती ती बावीस मार्च दोन हजार तेवीस दिलेली होती सो या दिनांकापर्यंत आपल्याला अर्ज करायचे होते आणि चलनद्वारे जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर अठ्ठावीस मार्चपर्यंत तुम्ही करू शकत होते पण आयोगाने आत्ता यामध्ये बदल केलेला आहे तुम्ही अर्ज करण्याची तारखेमध्ये आयोगाने वाढ दिलेली आहे सो बघा आता ती वाढ कोणती आहे ती आपण बघूया सो इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण लॉग इन करून माय ॲप्लिकेशनमध्ये जातो ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करून फॉर्म भरतो तेव्हा तुम्हाला इथे लास्ट डेट ऑफ ऑप ॲप्लिकेशन ही तीन एप्रिल दोन हजार तेवीस आयोगाने आता करून दिलेली आहे ओके म्हणजे तीन एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत आता तुम्ही अर्ज करू शकाल त्यामुळे अर्ज करण्याची कुठली घाई करू नका तुम्हाला अर्ज करण्यासाठी आयोगाने पुरेसा वेळ दिलेला आहे व त्या वेळेच्या आतच अर्ज करा आणि ज्यांना पुणे सेंटर हवं असेल तर त्यांनी पुणे सेंटर घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे काही प्रॉब्लेम येत असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकतात आय विल ट्राय टू आन्सर युअर ऑल दी प्रॉब्लेम्स आणि चलनाद्वारे ॲप्लिकेशन फी तुम्हाला भरण्यासाठी सहा एप्रिल दोन हजार तेवीस ही तारीख आहे ओके सो हे लक्षात घेण्यासारखं आयोगा लक्षा आयोगा आहे आयोगाने तारीख वाढवलेली आहे तुमच्या लक्षात असायला हवं कारण ही माहिती तुम्हाला कुठेही मि मित्रांनो मिळणार नाही कारण आयोगाने याविषयी नोटिफिकेशन पब्लिश करत आहे इथे डायरेक्टली तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे याविषयी नोटिफिकेशन नक्कीच येणारच आहे परंतु आता इथे वाढवून दिलेली आहे त्यामुळे आपल्याला ती कन्सिडर करावी लागेल सो अशा प्रकारे ही अपडेट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती आय होप की मी जी सांगितलेली माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल तसेच आपण जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये या परीक्षेचा म्हणजेच एम पी एस सी गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिम दोन हजार तेवीससाठीचा सा, प्रिलिमचा सिलेबस काय असेल आणि मेन्सचा सिलेबस काय असेल याविषयी देखील बोलणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो फिजिक्स वाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधील लिंक देखील नक्की चेक करा थँक्यू फॉर वॉचिंग